हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द नेक्स्ट पार्ट ऑफ द चैप्टर एल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक एसिड। इन द प्रीवियस वीडियो लेक्चर वी हैव सी द नोमेनक्लेचर ऑफ एल्डिहाइड्स। नाउ इन दिस वीडियो लेक्चर वी लर्न अबाउट द नोमेनक्लेचर ऑफ कीटोन्स। तो यामध्ये आपल्याला कॉमन नेमिंग सिस्टीम ऍज वेल ॲज त्या ठिकाणी IUPAC नोमेनक्लेचर सिस्टीम जे आहे ते कीटोनचे पाहिजे आहेत। कीटोनचे मॉलिक्यूल जे आहेत, ज्या मॉलिक्यूलमध्ये कीटोन हा फंक्शनल ग्रुप आहे त्याचं त्या ठिकाणी नोमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे। वन बाय वन मी त्या ठिकाणी मॉलिक्यूल राईट करेन, त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम दोन्ही पण राईट करेन। त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काही रूल्स येतील ते रूल्स आपण वन बाय वन त्या ठिकाणी बघत जाऊया। त्यामध्ये पहिलं जे एक्झाम्पल आहे, कीटोन फॉर्म्युलेमधला हा फर्स्ट मेंबर आहे CH3C डबल बॉन्ड O आणि CH3, हा फर्स्ट मेंबर आहे कीटोन फॅमिलीमधला। याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो। कीटोन फॅमिलीमधला फर्स्ट मेंबर जो आहे त्याच्यामध्ये तीन कार्बन ॲटम असतात, लक्षात ठेवायचं। जास्त कमीत कमी तीन कार्बन ॲटम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात। हा जो कीटोन आहे फंक्शनल ग्रुप हा नॉन टर्मिनल पोझिशनला मॉलिक्युलमध्ये प्रेझेंट असतो, हे महत्त्वाचा पार्ट आहे। त्याच्यामध्ये त्याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जातं। आता कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये अगोदर याला नोमेनक्लेचर डिक्टेट करूया। तर कॉमन नेमिंग सिस्टीमची सिंपल मेथड आपण याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये पाहिलेली आहे। काय इथर्समध्ये आपण नोमेनक्लेचर जसं कॉमन नोमेनक्लेचर डिफाईन केलं होतं तसंच या यामध्ये सुद्धा आपल्याला कॉमन नोमेनक्लेचर जे ते मॉलिक्यूलचं डिफाईन करायचं आहे। फक्त काय बघायचं, हा कीटोनिक फंक्शनल ग्रुप आहे याच्या साईडला इकडं काय दिसतं आहे, दोन CH3 ग्रुप आयडेंटिकल आहेत। यामध्ये आपण क्लासिफिकेशनमध्ये सुद्धा बघितलं होतं सिंपल कीटोन्स आणि मिक्स्ड कीटोन्स किंवा सिमेट्रिकल कीटोन्स आणि अनसिमेट्रिकल कीटोन्स, ठीक आहे। मग त्याचं नोमेनक्लेचर जे आहे ते आपल्याला डिफाईन करायचं। मग हा जर बघितला तर सिमेट्रिकल कीटोन आहे, बरोबर, सिम्पल कीटोन्समध्ये त्या ठिकाणी मोडतं। मग हा कीटोन जो फंक्शनल ग्रुप जो आहे या दोन्ही याच्यात या साईडची व्हॅलन्स आहे आणि या साईडची व्हॅलन्स आहे आपल्याला डिफाईन करायच्या अगोदर। सुरुवातीला काय येणार, प्रिफिक्स हा डाय प्रिफिक्स येईल, डाय देन मिथाईल, डाय मिथाईल कीटोन हे त्याचं काय राहील कॉमन नेम, डाय मिथाईल कीटोन। आणि दुसरं जे महत्त्वाचं नोमेनक्लेचर आहे ते म्हणजे ॲसिटोन, हे एक लक्षात ठेवायचं आपल्याला, ॲसिटोन, ठीक आहे। ॲसिटिक ॲसिड जे त्याच्या नावापासून हे डिराईव्ह झालेलं आहे, लक्षात ठेवा। कार्बोनिल कंपाऊंडचे अदर जे नोमेनक्लेचर जे आहेत कार्बोनिल कंपाऊंडचे, म्हणते अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, इस्टर असेल किंवा असाईल हॅलाइड असेल किंवा त्या ठिकाणी अमाइड असेल, हे जे डेरिवेटिव जे आहेत त्यांचे, हे जे तुमचे कंपाऊंड आहेत कार्बोनिल कंपाऊंड, ते जे नोमेनक्लेचर जे ते डिराईव्ह होताना त्या ठिकाणी कार्बोक्सिलिक ॲसिडच्या नोमेनक्लेचरपासून डिराईव्ह होतात कॉमन नेम्स, लक्षात ठेवा याच्यामध्ये, ठीक आहे। ॲसिटोन हे दुसरं नाव आहे। एक्झाममध्ये तुम्हाला हे ॲसिटोनच दिलं जातं, लक्षात ठेवा। जी तुमची क्वेश्चनची कमांड असेल त्या क्वेश्चनच्या कमांडमध्ये फक्त ॲसिटोनच दिलं जातं, डायमिथाइल क्विटोन हे शक्यतो दिलं जात नाही। ॲसिटोन म्हणलं की बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो, रिॲक्शनमध्ये स्ट्रक्चर जे ते स्ट्रक्चरच माहिती नसतं। त्यासाठी महत्त्वाचा पार्ट आहे थेरीच्या एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो विचारला जाणार आहे, तो फक्त या स्ट्रक्चरवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल। त्यामुळे कीटोनमधला हा फर्स्ट मेंबर जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे। याचे प्रिपरेशन मेथड असेल, याची केमिकल प्रॉपर्टी असेल किंवा त्या ठिकाणी याचे युजेस असतील कशावरती सुद्धा त्या ठिकाणी क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आता त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी काय बघायचं आहे, तर याचं IUPAC नेम, IUPAC नेम डिक्टेट करताना आपले नेहमीचे रूल्स वापरायचे। फंक्शनल ग्रुपला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे, त्या एंडने त्याला काय करायचं आहे नंबर करायचं आहे। नंबरिंग करताना मी काय करतो आहे, हा सपोज कार्बन फर्स्ट कन्सिडर केला, हा सेकंड आणि हा थर्ड कार्बन ॲटम। आता याचं नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे। दे नॉमेनक्लेचर डिफाईन करताना काय करायचं आहे, अल्केनमधला ई काढायचा, ईच्या जागेवरती ONE राईट करायचं, फक्त त्याच्यामध्ये पोझिशन जे ती पोझिशन राईट करायची आपल्याला आहे। मग ती पोझिशन कशी राईट करायची ते बघा। आता यामध्ये तीन कार्बन ॲटम म्हणलं की पॅरेंट कोण आला, प्रोपेन हा पॅरेंट आला, देन ठीक आहे ई काढला आपण, ईच्या जागेवरती पोझिशन राईट करायची, सेकंड पोझिशनला त्या ठिकाणी कीटोनिक फंक्शनल ग्रुप आहे, शेवटी ईच्या जागेवर पोझिशन आणि ONE लावायचं, प्रोपेन टू ONE, हे त्याचं काय आहे IUPAC नेम। आणि ही जी दोन आहेत ही त्या ठिकाणी काय आहेत, तर कॉमन नेम्स आहेत, ठीक आहे। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला कमांडमध्ये क्वेश्चनच्या दिलं जात नाही, जनरली देताना ॲसिटोनच दिलं जातं। हाऊ विल यू प्रिपेअर ॲसिटोन फ्रॉम, किंवा ॲसिटोन रिॲक्ट्स विथ, असं तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चनमध्ये कमांड दिली जाईल,
त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे. सेकंड पुढचा मेंबर बघा, CH3 देन CH2 देन सी डबल बॉन्ड ओ CH3 हा मॉलिक्यूल आहे. याचं नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं अगोदर कॉमन नेम मगाच्याप्रमाणे आपण इथं डिफाईन केले त्याप्रमाणे. कार्बोनिल ग्रुप जो आहे त्या कार्बोनिल ग्रुपच्या एका साईडला CH3 ग्रुप आहे, दुसऱ्या साईडला CH2CH3 ग्रुप आहे, ठीक आहे. मग आता नॉमेनक्लेचर डिफाईन करताना कसं करता येईल बघा, एका साईडला मिथाईल ग्रुप आणि एका साईडला इथाईल ग्रुप आहे. आपण इथरचं नॉमेनक्लेचर ज्या पद्धतीने डिफाईन केलं होतं त्याच पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, याचं नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे. मग अल्फाबेटिकली आपल्याला सुरुवातीला कोणता ग्रुप राईट करावा लागेल, इथाईल ग्रुप. इथाईल देन एका साईडला कोणता ग्रुप आहे, मिथाईल ग्रुप आहे. इथाईल मिथाईल पुढे काय येणार, कीटोन, ठीक आहे. इथाईल मिथाईल कीटोन हे त्याचं काय राहील, कॉमन नेम राहील त्या मॉलिक्यूल्स. आता IUPAC सिस्टीममध्ये त्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे. IUPAC सिस्टीममध्ये अगोदर नंबरिंग करावं लागेल. नंबरिंग करताना फंक्शनल ग्रुपला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे, त्यामुळे आपण नंबरिंग करताना हे जे एंड आहे हे आपण चूज करतो आहे, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. चार कार्बन ॲटमचा पॅरेंट कोणता आहे, तर ब्युटेन आहे, बरोबर. मग नॉमेनक्लेचर काय येणार त्याचं, ब्युटेन ई काढायचा, ई काढून त्याच्या जागेवरती पोझिशन सेकंड पुढे ONE, ब्युटेन टू ONE हे त्याचं काय आहे, IUPAC नेम आहे, लक्षात ठेवा, ब्युटेन टू ONE. देन थर्ड नंबर CH3 देन CH2 देन CH2 सी डबल बॉन्ड ओ आणि CH3 याचं नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे. बघा एका साईडला कोणता ग्रुप आहे, मिथाईल ग्रुप आहे, या साईडला त्या ठिकाणी एन प्रोपाईल ग्रुप आहे. कॉमन नेमिंग सिस्टीममध्ये त्याचं नॉमेनक्लेचर डिफाईन करताना कसं करता येईल, सुरुवातीला राईट करताना कोणता ग्रुप राईट करायचा, मिथाईल का प्रोपाईल. अल्फाबेटिकली पहिल्यांदा कोणता येतो, मिथाईल ग्रुप, त्यामुळे नॉमेनक्लेचर कसं येईल, मिथाईल देन एन प्रोपाईल, एन प्रोपाईल आणि शेवटी काय लावायचं आहे, कीटोन. मिथाईल एन प्रोपाईल कीटोन हे त्याचं कॉमन नेम आहे या मॉलिक्युल्स. IUPAC सिस्टीममध्ये डिफाईन करायचं आहे, नंबरिंग द्यायचं, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ. IUPAC सिस्टीममध्ये नॉमेनक्लेचर त्याचं काय येईल बघा, पाच कार्बन ॲटम आहेत म्हटल्यानंतर पॅरेंट कोण येणार, पेंटेन हा पॅरेंट येईल. ई काढायचा, ई काढून त्याच्या जागेवरती पोझिशन राईट करायची, टू देन ONE, पेंटेन टू ONE हे त्याचं IUPAC नेम आहे, ठीक आहे. स्ट्रक्चर व्यवस्थित राईट करा, मी जसं सांगतो त्या पद्धतीने पटपट पटपट असाईन करत जाला, अंडरस्टँड करत घेत. देन फोर्थ स्ट्रक्चर बघा, फोर्थ स्ट्रक्चरमध्ये CH3 देन CH2 देन सी डबल बॉन्ड ओ CH2 आणि CH3 आहे, तर ह्याचा आपल्याला कॉमन नेम अगोदर डिफाईन करायचा आहे. या साईडला जर बघितलं तर इथाईल ग्रुप आहे आणि इकडं सुद्धा काय आहे, इथाईल ग्रुप आहे. देन नॉमेनक्लेचर काय येईल, डाय इथाईल, बरोबर. दोन इथाईल ग्रुप आहेत फंक्शनल ग्रुपच्या आयदर साईडला, त्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर काय होईल, डाय इथाईल. आणि शेवटी काय लावायचं त्याला, कीटोन, डाय इथाईल कीटोन हे त्याचं कॉमन नेम आपण डिक्टेट केलेलं आहे. आता आपला IUPAC नेम नंबरिंग करायचं, 1, 2, 3, 4, 5 कुठल्याही एंडने नंबरिंग करा, सेम नॉमेनक्लेचर येणार आहे. ते नॉमेनक्लेचर बघा, आता पाच कार्बन ॲटम पॅरेंट कोण आहे, पेंटेन हा पॅरेंट आहे, फक्त पोझिशन जे ते कोणती आहे, ते थर्ड पोझिशन. आणि शेवटी काय लावायचं आहे, ONE, पेंटेन 3 ONE हे त्याचं काय आहे, IUPAC नेम. नेक्स्ट पुढचं स्ट्रक्चर, फिफ्थ नंबरचा स्ट्रक्चर बघा, CH3 देन CH3 सी डबल बॉन्ड ओ आणि CH3. तर याच्यामध्ये जर पाहिलं CH3 CH CH3 सी डबल बॉन्ड ओ आणि CH3, एका साईडला कोणता ग्रुप दिसतो आहे पहा, आणि ह्या साईडला ग्रुप कोणता आहे ते पहा. एका साईडला हा आयसोप्रोपाईल ग्रुप आहे आणि एका ह्या साईडला त्या ठिकाणी कोणता आहे, CH3 ग्रुप आहे. मग आता नॉमेनक्लेचर डिफाईन करताना कसं करता येईल यामध्ये बघा, एका साईडला आयसोप्रोपाईल आणि एका साईडला त्या ठिकाणी CH3 आहे, म्हणजेच मिथाईल ग्रुप आहे. मग नॉमेनक्लेचर त्या ठिकाणी कसं डिफाईन करणार, आता यामध्ये सुरुवातीला
अल्फाबेटिकली फर्स्ट कोण येतो आहे, आयसोप्रोपाइल ग्रुप येणार आणि नंतर हा मिथाइल ग्रुप येणार आहे. म्हणजेच नॉमेनक्लेचर काय येणार, आयसोप्रोपाइल मिथाइल किटोन. आयसोप्रोपाइल मिथाइल किटोन, आयसो म्हटला आय जो आहे तो त्या ठिकाणी नॉमेनक्लेचरमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये काउंट केला जातो. आयसोप्रोपाइल मिथाइल किटोन हे त्याचं काय आहे कॉमन नेम. आता आय यू पी एस सी सिस्टीममध्ये नंबरिंग करावं लागेल. नंबरिंग करताना काय करायचं आहे, फंक्शनल ग्रुपला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे. सबस्टिट्युएंटचा विचार हा नंतर करायचा, अगोदर फंक्शनल ग्रुप नंबर फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ. आता या ठिकाणी नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे. कार्बन ॲटम जर बघितला तर चार कार्बन ॲटमचा पॅरेंट आहे. देन सबस्टिट्युएंट थर्ड पोझिशनला आहे. सबस्टिट्युएंट कोणता आहे तर मिथाईल सबस्टिट्युएंट आहे. देन थ्री मिथाइल, थ्री मिथाइल, देन चार कार्बन ॲटम म्हटल्यानंतर ब्युटेन, ब्युटेन. देन पोझिशन फंक्शनल ग्रुपची सेकेंड पुढे ओ एन ई, थ्री मिथाइल ब्युटेन टू ओ एन ई, हे त्याचं आय यू पी एस सी नेम आहे. पहा या ठिकाणी लक्षात ठेवा, बघा लक्षात येते का, मिथाइल ब्युट थ्री मिथाइल ब्युटेन टू ओ एन ई. आता याच्यामध्ये हे जे तीन आहेत मी असाईन केलेले जे स्ट्रक्चर आहेत कंस टाकलेलं आहे, हे तीन जे आहेत ही त्या ठिकाणी काय आहेत एकमेकाच्या आयसोमर्स आहेत. पहा हे स्ट्रक्चर, हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर, याच्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे तिघांचा पण. सी फायू एच, त्याच्यामध्ये किती येत आहेत एच टोटल 6, 7, 8, 9, 10 एच टेन आणि ओ सी फायू एच टेन ओ, हे त्या ठिकाणी तिन्ही एकमेकाचे आयसोमर्स आहेत कारण की त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे. त्याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चरमध्ये व्हॅरिएशन येतं, हे एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. पुढे नेक्स्ट कंपाऊंड बघा, 6 नंबरचं सी एच थ्री, देन सी डबल बॉन्ड ओ, देन सी एच थ्री, देन सी एच थ्री, देन सी एच थ्री. या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, आय यू पी एस सी नेम याचं डिक्टेट करायचं, कॉमन नेम काय डिक्टेट करायचं नाही. तर नंबरिंग करताना यामध्ये कुठून करावं लागेल, फंक्शनल ग्रुप जो आहे त्या फंक्शनल ग्रुपला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे, नंतर सबस्टिट्युएंटचा विचार करायचा. इकडून नंबरिंग करायचं नाही, हे जे एंड आहे या एंडपासून सुरुवात करायची. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ, टोटल 5 कार्बन ॲटम आहेत यामध्ये. देन आता नॉमेनक्लेचर डिफाईन करा, थर्ड पोझिशनला मिथाईल ग्रुप आहे, फोर्थ पोझिशनला मिथाईल ग्रुप आहे. दोन सिमिलर असल्यानंतर डाय प्रिफिक्स लावतो आपण. डाय मिथाईल, पॅरेंट कोण आहे पेंटेन, पेंटेन पुन्हा त्याच्या पुढे पेंटेन, पोझिशन कोणतं आहे टू ओ एन ई, थ्री फोर डाय मिथाईल पेंटेन टू ओ एन ई. बघा लक्षात येते का नॉमेनक्लेचर, थ्री फोर डाय मिथाईल पेंटेन टू ओ एन ई, ठीक आहे. 6 झाली कंपाऊंड याच्यामध्ये. नेक्स्ट बघा 7 नंबरचं स्ट्रक्चर, सी एच थ्री ट्वाईस सी एच सी डबल बॉन्ड ओ, सी एच सी एच थ्री ट्वाईस. बघा स्ट्रक्चर रीड करता येते का, बघा या स्ट्रक्चरवरती क्वेश्चन विचारलेला आहे जे नीट सी ई टीमध्ये. एक्झॅक्टली कुठल्या एक्झाममध्ये हे सांगता येणार नाही, पण याच्यावरती क्वेश्चन जो आहे तो विचारला होता. या साईडला जर बघितलं, या किटोनिक फंक्शनल ग्रुपच्या या साईडला सी एच, त्याला त्या ठिकाणी कोण अटॅच आहे, सी एच थ्री दोन अटॅच आहेत. म्हणजेच हा आयसोप्रोपाइल ग्रुप आहे आणि या साईडला सुद्धा आयसोप्रोपाइल ग्रुप आहे. दोन्हीकडे सिमिलर ग्रुप आहेत आणि ते सुद्धा आयसो प्रोपाइल. म्हणजे कॉमन नेम त्याचं काय येणार, डाय आयसोप्रोपाइल, डाय आयसो प्रोपाइल, बरोबर डाय आयसोप्रोपाइल. देन शेवटी काय येणार, कीटोन येणार. देन पॅरेंट बघा इथं
फोड करून लिया जर समजत नसेल तर, फोड कशी येईल त्याची, सी एच थ्री देन सी एच सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एच सी एच थ्री आणि सी एच थ्री जर समजत नसेल तर फोड करायची, देन नंबरिंग करा फर्स्ट सेकेंड थर्ड फोर्थ अँड फिफ्थ कुठल्याही एंडने नंबरिंग करा, सेमच कार्बन आयटम येणार आहे चेनमध्ये, देन नॉमेनक्लेचर टू फोर डाय मिथाइल टू फोर डाय मिथाइल पॅरेंट पेंटेन ई काढायचा पोजिशन थर्ड ओ एन ई टू फोर डाय मिथाइल पेंटेन थ्री ओ एन ई हे त्याचं आय यू पी एस सी नेम आहे या स्ट्रक्चर्स. बघा लक्षात आलं का स्ट्रक्चर. नेक्स्ट 8 नंबरचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर बघा सी एच थ्री देन सी सी एच थ्री डबल बॉन्ड सी एच देन सी डबल बॉन्ड ओ आणि सी एच थ्री हे कंपाऊंड एक महत्त्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलेला आहे. कॉमन नेम बघा याचं मेसिटाईल मेसिटाईल ऑक्साईड हे त्याचं कॉमन नेम आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला होता, थेअरीला पण एकदा विचारलेलं आहे, त्याचबरोबर बाकीचे तुमचे जे नेट सी टी तिथेसुद्धा एकदा कुठेतरी हा क्वेश्चन पाहण्यात आलेला होता याच्यावरती मेसिटाईल ऑक्साईडवरती. मेसिटाईल ऑक्साईड याचं प्रिपरेशनसुद्धा आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत अल्डॉल्ट कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये. आता हे मेसिटाईल ऑक्साईड जे हे त्याचं कॉमन नेम आहे या स्ट्रक्चरचं. आता आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर डिक्टेट करायचं इथं डबल बॉन्ड कार्बोनिल ग्रुप आहेच बरोबर, किटोनिक फंक्शनल ग्रुप आहेच, त्याचबरोबर डबल बॉन्डसुद्धा या सिस्टीममध्ये प्रेझेंट आहे. मग पॅरेंट याचा कोण होईल, अल्किन हा पॅरेंट होईल. आता नॉमेनक्लेचर डिक्टेट करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, नंबरिंग करायचं आहे. ह्याला फर्स्ट नंबर देऊया, हा सेकंड नंबर, हा थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ, पाच कार्बन ॲटम आहेत. मग तर याच्यामध्ये फोर्थ पोझिशनला त्या ठिकाणी एक सबस्टिट्युएंट आहे, कुठला, मिथाईल सबस्टिट्युएंट, तो अगोदर राईट करूया. फोर मिथाईल फोर मिथाईल पॅरेंट कोण आहे याच्यामध्ये, अल्किन म्हणजेच पेंटिन आहे. पेंटिनची फोड काय करायची, पेंट डॅश पोझिशन कोणते आहे पेंटिनमधले डबल बॉन्डची, तर थर्ड पोझिशन. देन फंक्शनल ग्रुप कोणत्या पोझिशनला आहे, सेकंड पोझिशनला. देन पेंटिन शेवटी काय येणार, ई एन ई एन ई मधला ई जो आहे तो रिप्लेस केला जातो आहे पोझिशन सेकंड आणि शेवटी काय येणार ओ एन ई मेसिटाईल ऑक्साईडचं. आय थिंक मेसिटाईल ऑक्साईडचं आय यू पी एस सी नॉमेनक्लेचर जे ते ओळखण्यासाठी क्वेश्चन विचारला होता, विच ऑफ द फॉलोइंग इज अन मेसिटाईल ऑक्साईड, असं एक स्ट्रक्चरच्या रिगार्डिंग एक विचारला होता आणि नॉमेनक्लेचरच्या रिगार्डिंग त्या ठिकाणी क्वेश्चन विचारला होता. मेसिटाईल ऑक्साईड कॉमन नेम दिलं होतं आणि त्याचं आय यू पी एस सी नेम कोणतं आहे हे एक विचारलं होतं त्याच्यामध्ये बघा क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, मेसिटाईल ऑक्साईड महत्त्वाचा पार्ट आहे मेसिटाईल ऑक्साईड. देन नेक्स्ट पुढचा स्ट्रक्चर सायक्लिक किटोन मध्ये हे एक बघूया, डबल बॉन्ड आणि सी एच थ्री. आता सायक्लिक सिस्टीम आहे, मग सायक्लिक सिस्टीम असल्यानंतर हा फंक्शनल ग्रुप आहे, या फंक्शनल ग्रुपच्या निरर पोझिशन आपण आरडीआयमध्ये जसं बघितलं आहे तसंच कोणता कार्बन ॲटम राहतो, अल्फा कार्बन ॲटम. देन अल्फा पोझिशनला कोणता ग्रुप आहे, मिथाईल ग्रुप आहे, अल्फा मिथाईल. देन पुढे नॉमेनक्लेचर काय येणार, सायक्लो हेक्झेन हेक्झेन आणि शेवटी काय लावायचं, ओ एन ई सायक्लो हेक्झेन नॉन अल्फा मिथाईल सायक्लो हेक्झेन नॉन हे त्याचं काय राहील कॉमन नेम. कॉमन नेममध्ये शेवटी बघा आपण इतर जसं डिफाईन केलं त्या पद्धतीने येणार नाही, तर अल्फा मिथाईल सायक्लो हेक्झेनॉन या आपल्या सिस्टीममध्ये आपण जो पॅरेंट कन्सिडर केला आहे त्यामधला ई काढून फक्त ओ एन ई राईट केलं, म्हणजे आपण आय यू पी एस सी सिस्टीममध्ये जसं नॉमेनक्लेचर डिफाईन करतो तसं. आता आय यू पी एस सी सिस्टीममध्ये फक्त आपल्याला काय करावं लागेल, पोझिशन डिफाईन करावं लागेल, फर्स्ट आणि सेकंड. सेकंड पोझिशनला कोण आहे, मिथाईल ग्रुप. नॉमेनक्लेचर काय येणार, टू मिथाईल टू मिथाईल सायक्लो हेक्झेनॉन हे त्याचं काय आहे आय यू पी एस सी नेम, टू मिथाईल सायक्लो हेक्झेनॉन.
नेक्स्ट भाग पूरा 10 नंबर। हे कंपाउंड खूब महत्वाचं आहे, सी डबल बॉन्ड ओ आणि CH3। अगोदर मी त्या ठिकाणी कॉमन नेम डिफाईन करतो जे तुम्हाला एग्जाम मध्ये दिलं जातं ते। या कंपाऊंडला त्या ठिकाणी काय म्हटलं होतं, एसिटोफेनॉन, एसिटोफेनॉन। नॉमेनक्लेचर बघा, एसिटोफेनॉन एका साईडला ग्रुप कोणता आहे, एसिटो ग्रुप आहे, आणि इकडं हे फेनॉन ग्रुप आहे, हा फेनॉन ग्रुप आहे, आणि इकडं हा ॲसिटो ग्रुप आहे। म्हणून त्याचं नॉमेनक्लेचर जे आहे ते डिफाईन करताना काय केलं आहे, ॲसिटोफेनॉन हे त्याचं कॉमन नेम डिफाईन केलं, त्याला आपण त्या ठिकाणी मिथिल फिनिल किटोन असं सुद्धा म्हणतो। मिथिल फिनिल किटोन हे सुद्धा त्याचं कॉमन नेमच आहे, दोन्ही सुद्धा लक्षात ठेवा, मिथिल फिनिल किटोन, ठीक आहे। आता याचा IUPAC नॉमेनक्लेचर यामध्ये जर बघितलं तर साईड चेन आहे, साईड चेन त्यामध्ये अल्फॅबेटिक सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे, त्यामुळे फंक्शनल ग्रुपला प्रायोरिटी फर्स्ट जाईल, याला सेकंड प्रायोरिटी येईल। फर्स्ट पोझिशनला सबस्टिट्युएंट कोणता आहे, हा फिनिल सबस्टिट्युएंट आहे, त्यामुळे नॉमेनक्लेचर काय येणार, वन फिनाईल, वन फिनाईल। त्याच्यापुढे नॉमेनक्लेचर कसं येईल, पॅरेंट कोण आहे याच्यामध्ये, इथेन आहे, इथेन मला ई काढायचा आणि त्याच्या जागेवरती ओ एन ई प्लेस करायचं, वन फिनाईल इथेनॉन हे त्याचं काय आहे IUPAC नेम त्या मोलिक्युल्सचं। लक्षात फक्त काय ठेवायचं आहे, कॉमन नेम याचं लक्षात ठेवायचं आहे। ॲसिटोफेनॉन क्वेश्चन विचारला जातो याच्यावरती, जे युनिट्स किंवा CET एक्झाम असेल, तुमची थेरीची एक्झाम असेल त्यावेळेसाठी की क्वेश्चनमध्ये कमांड जे ते ॲसिटोफेनॉन ही कमांड दिली जाते, त्यामुळे हे जे आहे ते ॲसिटोफेनॉनचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। इफेक्ट्समध्ये सुद्धा त्या ठिकाणी ॲसिटोफेनॉनचं स्ट्रक्चर जे ते दिलं जातं। द नेक्स्ट पुढचं स्ट्रक्चर सायक्लिक सिस्टीम आहे, सी डबल बॉन्ड ओ, आणि या साईडला सुद्धा सायक्लिक सिस्टीम आहे, सी डबल बॉन्ड ओ आणि सायक्लिक सिस्टीम। दोन्ही साईडला जर बघितलं फिनिल रिंग्स आहेत, मग इकडं हा फिनाईल ग्रुप आणि इकडं सुद्धा फिनाईल ग्रुप, नॉमेनक्लेचर काय येईल, डाय फिनाईल किटोन, डाय फिनाईल किटोन। पण यामध्ये दुसरं जे महत्त्वाचं नॉमेनक्लेचर आहे ते म्हणजे बेन्झोफेनॉन, बेन्झोफेनॉन बेन्झाईल ग्रुप इथं आहे, बेन्झाईलचं कन्वर्जन सी डबल बॉन्ड असल्यामुळे ओ असल्यामुळे बेन्झोमध्ये होतं, आणि इकडं हा फेनॉन ग्रुप आहे, बेन्झोफेनॉन लक्षात ठेवा स्ट्रक्चरचं नाव, बेन्झोफेनॉन। याच्यावरती एक क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला, ग्रिग्नार्ड रिएजंट जे आहे त्या ग्रिग्नार्ड रिएजंटबरोबर याची रिॲक्शन केली जाते आहे, याच्यावरती क्वेश्चन आपण ज्यावेळेस MCQ सोडवू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, बेन्झोफेनॉन। देन बेन्झोफेनॉन हे त्याचं कॉमन नेम आहे, डायफिनाइल किटोन हे सुद्धा त्याचं कॉमन नेम आहे, फक्त IUPAC नॉमेनक्लेचर त्याचं राहिलेलं आहे। IUPAC सिस्टीममध्ये यामध्ये जर बघितलं तर एकच कार्बन ॲटम आहे, त्यामुळे त्याचं नॉमेनक्लेचर कसं होईल बघा, एकच कार्बन ॲटम आहे आणि फर्स्ट पोझिशन आहे, त्यामुळे वन वन राईट करायची गरज नाही। फर्स्ट कार्बन ॲटमलाच फिनिल ग्रुप जे आहेत ते किती अटॅच आहेत, दोन आहेत, त्यामुळे नॉमेनक्लेचर तसं कसं येईल बघा, डाय फिनाईल, डाय फिनाईल। देन एक कार्बन ॲटम आहे, पॅरेंट कोण येईल, मिथेन, मिथेन, आणि शेवटी काय लावायचं, ओ एन ई, डाय फिनाईल मिथॅनॉन हे त्याचं कॉमन, सॉरी IUPAC नेम आहे, लक्षात ठेवा, डाय फिनाईल मिथॅनॉन। नेक्स्ट स्ट्रक्चर बघा पुढचं, ॲरोमॅटिक सिस्टीम स्ट्रक्चर नंबर 12, ॲरोमॅटिक सिस्टीम आहे, या साईडला सी डबल बॉन्ड ओ, CH2 आणि CH3 हा ग्रुप आहे। आता याचं अगोदर आपण डिफाईन करूया कॉमन नेम, इकडं हा जो ग्रुप आहे तो बघा, साईड चेन प्रोपियॉनिक ॲसिड जे आहे ते प्रोपियॉनिक ॲसिडच्या नेमपासून डिराईव्ह झालेलं आहे, प्रोपिओ पुढे इकडं कोणता ग्रुप आहे, फेनॉन, प्रोपिओ फेनॉन हे त्याचं
कॉमन नेम आहे, लक्षात ठेवा. प्रोपियोफेनॉल, फक्त शेवटी काय लावायचं आहे, प्रोपियोनिक ॲसिड, NIC ॲसिड जे आहे त्याच्या जागेवरती फक्त फेनॉन येतं, प्रोपियोफेनॉल हे त्याचं कॉमन नेम आहे. आता IUPAC सिस्टीममध्ये बघा, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर, तीन कार्बन ॲटमचा पॅरेंट प्रोपेन आहे, प्रोपेन नोन फॉर फर्दर म्हणून आहे. आणि फर्स्ट पोझिशनला काय आहे अटॅच, तर फिनाईल ग्रुप आहे, वन फिनाईल, वन फिनाईल, देन प्रोपॅनॉन डायरेक्टली म्हणू शकतो, कारण की फर्स्ट पोझिशनलाच आपला फंक्शनल ग्रुप आहे. वन फिनाईल प्रोपॅनॉन किंवा प्रोपेन वन ONE असं जरी म्हटलं तरी चालू शकतं, वन फिनाईल प्रोपेन वन ONE. नेक्स्ट 13 नंबरचं स्ट्रक्चर बघा, ॲरोमॅटिक सिस्टीम आहे, ॲरोमॅटिक सिस्टीमला CH2 ग्रुप कनेक्ट आहे, देन सी डबल बॉन्ड ओ ग्रुप आहे, देन पुढे CH2 ग्रुप आहे, त्याच्यापुढे हा CH3 आहे. आता या केसमध्ये नॉमेनक्लेचर पहा कसं येईल, कॉमन नेम जो आहे तो या साईडचा ग्रुप बघा, बेन्झाईल ग्रुप आहे आणि या साईडला इथाईल ग्रुप आहे. सुरुवातीला अल्फाबेटिकली कोणता येईल, बेन्झाईल, देन इथाईल, बेन्झाईल इथाईल किटोन, हे त्याचं कॉमन नेम आहे. IUPAC सिस्टीममध्ये लॉन्गेज चेन आपल्याला डिसाईड करायचे, लॉन्गेज चेन डिसाईड करताना फंक्शनल ग्रुप जो आहे तर फंक्शनल ग्रुपला कमीत कमी पॉसिबल नंबर आला पाहिजे, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. फर्स्ट पोझिशनला सबस्टुडंट आहे कोणता, फिनाईल, वन फिनाईल, देन ब्युटेन हा पॅरेंट आहे, ब्युटेन, पोझिशन कोणते आहे, सेकंड ONE, वन फिनाईल ब्युटेन टू ONE, हे त्याचा IUPAC नेम आहे, वन फिनाईल ब्युटेन टू ONE. बघा लक्षात येत आहे का नॉमेनक्लेचर, साधं सोपं आहे स्ट्रक्चर. तर नंतर नेक्स्ट घ्या 14 नंबर, CH3, देन CH, CH3, सी डबल बॉन्ड ओ, CH2 आणि CH3. याचं नॉमेनक्लेचर जे तुम्ही राईट करा 14 नंबरचं, येईल तुम्हाला कॉमन नेम ॲज वेल ॲज IUPAC नेम. 15 नंबरचं स्ट्रक्चर ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्याचं नॉमेनक्लेचर डिक्टेट करा, जर नाही आलं तर मग पुन्हा विचारा. CH3 देन ओ, CH, CH3, CH2, CHO, पॉलीफंक्शनल आहे कंपाऊंड. प्रिन्सिपल कोणता पकडायचा याच्यामध्ये, अल्डिहाइड नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, याचं नॉमेनक्लेचर आपल्याला डिफाईन करायचं आहे. नॉमेनक्लेचर त्याचं त्या ठिकाणी कसं राहील बघा, थर्ड पोझिशनला कोणता ग्रुप आहे, हा ग्रुप आहे मिथॉक्झी, ते नॉमेनक्लेचर काय येईल त्याचं, थ्री मिथॉक्झी, पॅरेंट याच्यामध्ये ब्युटेन आहे, थ्री मिथॉक्झी ब्युटेन, ई काढायचा त्याच्या जागेवरती AL, थ्री मिथॉक्झी ब्युटेनल, एक तुम्हाला दिलेल्या पॉलीफंक्शनलचा. देन 16 नंबर जे आहे पॉलीफंक्शनल कंपाऊंडमध्ये, याचं नॉमेनक्लेचर बघा, CHO आणि OH, अल्डिहाइड दिलेला आहे. आपला नॉमेनक्लेचरचा पार्ट जो आहे तो किटोनचा इथं संपलेला आहे, हे फक्त आपण प्रॅक्टिससाठी घेणार आहोत एक्झाम्पल. देन नेक्स्ट स्ट्रक्चर त्याच्यामध्ये CH3, देन सी डबल बॉन्ड ओ, पुढे CH2, CH3, पुढे CHO, याचं सुद्धा नॉमेनक्लेचर तुम्ही राईट करा. 19 नंबर, CH2 डबल बॉन्ड CH, CH2, सी डबल बॉन्ड ओ आणि CH3. आणि शेवटचं स्ट्रक्चर 20 नंबरचं, एक तुम्हीच असाईन करा, CH2 डबल बॉन्ड CH, सी डबल बॉन्ड ओ, CH डबल बॉन्ड CH2.
ठीक है, स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर राईट करून घ्या. हे नॉमेनक्लेचर जे आहेत या स्ट्रक्चरची तुम्हाला राईट करायचे आहेत. जर नाही आलं तर पुन्हा मला मेसेज टाका किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेन जर नसेल समजले तर. सो पे नॉमेनक्लेचर तुम्हाला फाइंड आउट करता येतील एस यू नॉमेनक्लेचर किंवा त्या ठिकाणी तुम्ही राईट करू शकालच. बरेच आपण एक्झाम्पल त्यामध्ये बघितलेले आहेत. फक्त हे पॉलीफंक्शनल ग्रुप जे आहेत त्या पॉलीफंक्शनल ग्रुपमध्ये आपल्याला नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे. ठीक आहे, आपलं क्यूटॉनचा नॉमेनक्लेचरचा पार्ट जो आहे तो फिनिश झालेला आहे. यामध्ये कॉमन नेमिंग सिस्टीम असेल किंवा आय यू बी एस नॉमेनक्लेचर सिस्टीम असेल, दोन्ही पण पद्धतीनं त्या मॉलिक्युल्सना कसं नॉमेनक्लेचर डिफाईन करायचं आहे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन मेथड जे आहेत ते आरडीएड आणि किटोनच्या स्टार्ट करणार आहोत. अगोदर हा नॉमेनक्लेचरचा पार्ट जो आहे तो अंडरस्टँड करा व्यवस्थित. दोन्हीसुद्धा व्हिडिओ जे आहेत आरडीएडचा नॉमेनक्लेचरचा आणि किटोनच्या नॉमेनक्लेचरचा तो व्यवस्थित पहा पुन्हा एकदा, आणि नंतर जे ते त्या ठिकाणी आपण प्रिपरेशन मेथड जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला चालू करूया. पण नॉमेनक्लेचरचा पार्ट जो आहे तो अगोदर व्यवस्थित फिनिश करा. आरडीएड किटोन कार्बोक्झिलिक ॲसिड हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ते तुमच्या जेई एक्झामला विचारले जातात. अल्कोहोल फिनॉल इथर जे ते जनरली त्याच्यावरती क्वेश्चन आहे तुमच्या नीट आणि सी ई टी एक्झाममध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन जे आहेत ते विचारले जातात. आरडीएड किटोन कार्बोक्झिलिक ॲसिडवरती जरा थोडीशी डिफिकल्टी जे आहे ते डिफिकल्टी जास्त राहते. त्यामुळे ह्याच्यामधला क्वेश्चन जो तो जे ई एक्झाममध्ये त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, त्यामुळे हा जो टॉपिक जो आहे तो हा टॉपिक जरा व्यवस्थित आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे स्टडी करायचा आहे. थोडंसं किचकट आहे पण हा बेसिक पार्ट जो आहे तो बेसिक पार्ट जर तुम्हाला अंडरस्टँड झाला तर पुढचा टॉपिक इझिली अंडरस्टँड होईल. अगोदर नॉमेनक्लेचर जे आहे ते नॉमेनक्लेचर व्यवस्थित समजून घ्या, नंतरचा जो पुढचा येणारा संपूर्ण टॉपिक जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होईल. ठीक आहे, थँक्यू.